आणि पुढचे दोन दिवस विदर्भाच्या तापमानामध्ये वाढ होणार असून शहराचं तापमान चाळीस अंशांवर जाण्याची शक्यता आहे नागपूर वेधशाळेनं ना हा अंदाज वर्तवलाय आणि त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला नागपूर वेधशाळेनं ना दिलेला आहे कोहळे यांनी सध्या विदर्भातील नागरिकांना उन्हाचा सामना करावा लागत असून बहुतांश शहरामध्ये विदर्भातलं जे तापमान पाहायला मिळत आहे ते चाळीस अंश सेल्सिअसच्या घरामध्ये आहे आणि पुढची दोन दिवस हे तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तवली आहे दुपारच्या वेळेला जर का नागपूरच्या रस्त्यावर हे हो चित्र बघितलं तुमच्या लक्षात येईल की जे नागरिक कामानिमित्त बाहेर निघतात ते, ते कशाप्रकारे उन्हापासनं बचाव करताना आपल्याला दिसत आहे स्कार्फ घालून महिला बाहेर निघत आहे सोबतच जे नागरिक काम करतात सा मजुरीचं काम करतात करता, ते कशाप्रकारे झाडाचा आडोसा घेऊन सावलीमध्ये शक्यतो काम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि रस्त्यावरती देखील चित्र बघितलं तर जे नागरिक दुचाकीने प्रवास करतात ते स्कार्फ असेल हेल्मेट असेल गॉगल असेल हे घालून बाहेर निघताना दिसत आहे आणि तज्ज्ञांकडनं देखील त्यांना अशाच प्रकारचा सल्ला दिला आहे की कडक उष्णतेच्या लाटेमध्ये किंवा किंवा कडक उन्हामध्ये बाहेर निघताना पूर्ण शरीर झाकून निघायचं आणि इतकंच नाही तर थेट उन्हाचा सामना होणार नाही याची काळजी घ्यायची सोबत शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे त्यामुळे आपण बघू शकतो की जे काही नागरिक तुम्हाला बाहेर रस्त्यानं पायी येताना दिसत आहे ते सर्व स्कार्फ घालून बाहेर निघालेले आहे आणि उन्हापासून बचाव करताना दिसत आहे मोलमजुरीचे काम करणारे नागरिक देखील थेट उन्हामध्ये काम करतात त्यांना देखील याची काळजी घेण्याची गरज आहे कारण की नवी मुंबईमध्ये ज्या प्रकारची काल घटना आपल्याला पाहायला मिळाली त्यामुळे कुठेतरी शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं आणि खूप तास जर का थेट उन्हामध्ये राहिलं तर नागरिकांना कशाप्रकारे या संपूर्ण उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे ते एक प्रातिनिधिक उदाहरण आहे त्यामध्ये अनेक नागरिकांना बळीदेखील त्यांचा गेला आपण बघू शकतो की जर का तुम्ही हे मोलमजुरी करणारे नागरिक आहे हे अशा प्रकारे उन्हामध्ये काम करत असतात त्यामुळे त्यांना देखील काळजी करण्याची गरज आहे आणि पुढची दोन दिवस विदर्भामध्ये तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तवली आहे त्या पार्श्वभूमीवर आणि काल घडलेल्या नवी मुंबईच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सर तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट